जाबी दो दो नमस्कार मास्टर रेसिपीज मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज एक छान वेगळा ब्लॅक राईसचा प्रकार तुम्हाला दाखवा. ब्लॅक फ्रायडे सिनेमा आला होता माहिती ना, तसा हा ब्लॅक राईस आमच्या रामटेकमध्ये होतो. अप्रतिम सुवासिक असा तांदूळ आहे, फक्त तयार करताना थोडा चिकट होतो, पण ज्यांना डाएट करायचा किंवा काही पथ्य आहेत अशा लोकांना, मधुमेही लोकांसाठी हा हे प्रिफर करतात, म्हणजे ते लोक प्रिफर करतात. तर या ब्लॅक राईसबरोबर मी ब्लॅक चणे म्हणजे काळे चणे देशी त्याचं एक छान कॉम्बिनेशन केलं आहे. चला, बडबड न करता काम करणं गरजेचं आहे. चहा पिऊ, चहा पितो आणि लगेच सुरुवात करतो. ए चलो चलो चलो. हा ब्लॅक राईस जो आहे तो साधारण असा असतो आणि भिजवल्यानंतर तुम्ही बघाल की असा हा होतो, थोडा तो लालसर होतो. आणि जेवढा तांदूळ आहे त्याच्या डबल पाणी आपल्याला उकळत ठेवायचं आहे. यामध्ये साधारण चमचाभर मीठ घालू आपण आणि एक दोन चमचे तेल. आणि एका बाजूला हे भिजवलेले देशी चणे आपण शिजवत ठेवू, त्यामध्ये पण थोडंसं मीठ. आणि हा तांदूळ जो आहे तो कमीत कमी 3 ते 4 तास भिजवून ठेवायचा शांतपणे. पहिले हाय फ्लेमवर ह्याला शिजवायचं आणि मग लो फ्लेम करायची. सापडला कुठे? गंमत कशी आहे, मध्ये आपण भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाले म्हणून आपण एक 75 प्रकारचे भाताचे प्रकार केले होते आणि त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला होता. तर त्यावेळी मला हा तांदूळ आमचे एक मित्र आहेत मित्तलजी जे लातूरला असतात त्यांनी आणून दिला. आणि सरप्राईझिंगली मला सांगायला आवडेल की हा तांदूळ जो आहे तो आमच्या रामटेकमध्ये होतो, म्हणजे नागपूरपासून 60 किलोमीटर दूर. रामटेक म्हणजे जिथे राम टेकले होते अशी आख्यायिका आहे, तिथे त्यांच्या खाणाखुणासुद्धा आहेत आणि गडमंदिर आहे रामटेकचं, मोठं सुंदर मंदिर आहे. तिथे हा तांदूळ होतो, प्रचंड सुवासिक असा हा तांदूळ आहे. आणि कोणाला जर लागत असेल तर तुम्ही नागपूरला आलात तर तुम्हाला हा तांदूळ मिळू शकेल. तसं आजकाल ॲमेझॉनवर वगैरे सुद्धा उपलब्ध आहे, पण त्याला मी पाहिलं इथे इथे जो तांदूळाला सुवास आहे ना तो त्याला नाही आहे. आता या तांदूळापासून आपल्याला काय काय फायदा होतो तो एकदा बघा. हे आपले चणे झाले आहेत. आता आपले छोले शिजले आहेत, भातही शिजला आहे, भात थोडा झाकून ठेवला आपण. आणि तोपर्यंत याला फोडणी कशी घालायची ते पहा. तेल, तीळ, बारीक चिरलेला लसूण, चिली फ्लेक्स, बारीक आल्याचे तुकडे साधारण 2 चमचे मी घालतो आहे, चिंचेचा खोळ, आणि शिजवलेले काळे चणे. आता हा भात जो आहे हा यामध्ये तयार झालेला आहे पूर्ण. आणि नंतर एक ओके, याला आपण या चण्यामध्ये टाकू. थोडा चवीनुसार गूळ. आता हे देशी चणे आणि हा तांदूळ दोन्ही बघा एका रंगाचे छान दिसतात. अतिशय पौष्टिक असा हा नाश्त्याचा प्रकार आहे ब्रेकफास्टसाठी.